नमस्कार, आवाज मराठी न्यूज चॅनल्स मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपण सध्या पाचोरा भडगाव मतदारसंघामधील मतदारांच्या प्रतिक्रिया घेतोय. काय त्यांच्या अडचणी आहेत, या ठिकाणचे गावातली कामं झाली आहेत का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आता मी सध्या आहे पाचोरा तालुक्यातील वागुलखेडा या गावामध्ये. या गावातील ग्रामस्थ आता आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना जाऊन विचारणार आहोत की नेमक्या काय प्रमुख अडचणी आहेत, कुठले त्यांचे प्रश्न आहेत की जे सोडवले गेले पाहिजेत. बरेचसे प्रश्न सोडवायचे राहिलेले आहेत. जे काही मंजूर केलेले होते त्यांनी कामं, ते पूर्ण झालेले नाही आहे. नदीचा बंधारा हो, मुलांना शाळेमध्ये जायला लागतोय, तो बंधारा नाही आहे. ही फार अडचण आहे, हे पूर्ण व्हायला पाहिजे. आता आमदार साहेबांनी इथे मीटिंग घेतली, आश्वासन दिलेलं आहे त्यांनी. पण मग त्यांनी बॅनर तर खूप मोठं लावलं होतं, त्याच्यामध्ये भरपूर कामं दाखवली होती, पण ती केलेली नाही आहेत ना. नाही, ते कामं झालेली नाहीत ना. ओके, काय सांगणार दादा, कोणते कोणते कामं झालेली नाही, काय अडचण आहे? त्यांनी जर बॅनर लावलं तर काही एवढं काम झालेलं नाही आहे, बरं का. आणि फार प्रश्न मोठे आहे. आता 2-3 महिन्यापासून पाणीच चालू आहे, लोकांची घरं पडून गेले, सगळं एकदम दूषित पाणी आहे, सगळं स्वच्छता नाही आहे, फार हाल बेकार आहे. लोकांचे घरं एकदम पाण्यात राहून राहिले. या 2-3 महिन्यात फार एकदम नुकसान झालं आहे लोकांचं. गरीब लोकांकडे एकदम परिस्थिती एकदम खराब आहे. ग्रामीण भागातील जनतेचं अत्यंत नुकसान झालेलं आहे, काकांत सांगतायत. काका, घरकुल वगैरेचे प्रश्न मिटले आहेत का? घरकुल नाही, घरकुल तर भरपूर बाकी आहे. काही लोकांना घरकुल नाही, थोडे दोन चार घरकुल आले फक्त. घरकुल कोण आलाच नाही, घरकुल नाही, घरकुल. आणि संडाससुद्धा आले नाही गावात आमच्या. संडाससुद्धा गायब झाले. समजे कामं आमदारने समाज मंदिर पहिले कामं झाले, आता काही कामं नाही आहे सध्या. आपण इथं काही महिला वर्ग आहेत, त्यांना विचारूया. शौचालयांचं मुख्य अडचण म्हणतात, काय अडचण आहे? संडासनं कामच होईल नाही ते इथं. अच्छा, नाही होईल संडासचं कामच होईल नाही. काय काय मागणं आहे तुमचं, काय वाटतं तुम्हाला? आम्हाला फक्त संडास पाहिजे, किंवा मुलांना जायला रस्ता पाहिजे, किटी बंधारा वगैरे पाहिजे. हा, माझी खोली येली, मला फक्त 3 चेक भेटले. खोलीचं काम पूर्ण झालं, मी ते काम करून करेल. मला चेकच भेटत नाही. पाहून घ्या तुम्ही, कर पाहून घ्या, पूर्ण काम झाले. म्हणजे प्रमुख अडचणी या ठिकाणी भरपूर आहेत. आपण इतरही नागरिकांना विचारूयात. दादा, काय हे सगळा प्रकार घडतोय गावात? बॅनर लावला तर वास्तविक कामं केली जात नाही, काय वाटतं? 5 वर्षात किशोर अप्पा फक्त 1 वेळेस आले आमच्याकडे, पण शेतीचे जे कामं आहे, रस्ते, ते पूर्ण काही केले नाही अजून. हे गावातले थोडे थोडे काम झाले, बाकीचे बाकी अजून आश्वासन दिलं आहे. मोरीचं काम बाकी आहे, आणि याचं ते काम बाकी अजून, बाकी बोली केली त्यांनी. आता ते आमदार साहेब आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही कामं पूर्ण करू, पण आता आचारसंहिता लागल, आचारसंहिता लागली की कामं कोणतेच त्यांना करता येणार नाही. मग बरोबर, लोकांना आश्वासन दिलंय त्यांनी, आता पूर्ण केव्हा करतील ते काही सांगता येणार नाही. 4 वर्षात 5 वर्षात केलं काय? मग इथं चालू येते फक्त. 4-5 वर्षात कामं केली नाही आहेत, आता मात्र निवडणुका समोर आल्यात म्हणून आश्वासनं देऊन गेली आहेत. खऱ्या अर्थानं ज्या वेळेस हे सर्व मतदार मतदान करतात, त्यावेळेस त्यांची भोळी अपेक्षा असते की आपण दिलेल्या मतामुळे आपला लोकप्रतिनिधी आपले कामं करेल, आपल्याला लागणाऱ्या गरजा अत्यावश्यक सुविधा पुरवेल. परंतु तशा प्रकारचं मात्र काही होत नसल्यामुळं या ठिकाणचे सर्व ग्रामस्थ जे आहेत त्यांच्यामध्ये हा संताप आहे की आमची कामं का होत नाही आहे. दादा, काय वाटतं, केवळ मतांसाठी राजकारण चाललं आहे काय? आता तसंच म्हणावं लागेल. आता काय येतं, ते ऐन टायमाला मतदान येतं, त्या टायमाला गावाकडे पाहता हो, ऐन टायमवर म्हणजे येत नाही. 4 वर्षामध्ये कधी कोणी फिरलं नाही. हो, जे झाले ते बी आले नाही कामं कोणी काढून. म्हणजे केटीवरचं जे मंजूर झाले 9 लाख रुपये, त्याच्यात बी काम झाले नाही. 1.5 लाखाचं काम केलं हो, आणि जे मंजूर झाले काम होते त्यांच्यात पैसे खाऊन गेले. 1 बी काम पूर्ण झालेलं नाही, सगळे आपणच पडलेले आहेत. हो, दाखवायला फक्त बोर्ड लावून दिले गावात की बा कामं झालेले बा असं म्हणून. हो, 1 बी काम काही पूर्ण दिसेल, दिशा दाखवलेली फक्त. हां, कुठलंच काम झालेलं नाही आहे, बरं का. नुसतं बोर्ड लावून दिलेले हां. 3 ते केटीवरचं एवढे भ्रष्टाचार झालेला आहे तर कोणी पाहायला सुद्धा तयार नाही. आता कोणाकडे जायचं आम्ही सांगायला? 1 लाखाचं सुद्धा काम केलेलं नाही, तर 9 लाख रुपये घेऊन गेला. कॉन्ट्रॅक्टर होता का, ठेकेदार होता, कोण होता, काय होता तो, तर काही काही म्हणजे त्याला काही महत्त्व नाही. हां, आणि जे रस्त्यांचं काम दिले होते, शिवाचे रस्ता नाही, लोकांना जायला रस्ता नाही, काय म्हणजे बाया माणसं जातात शेतामध्ये सुद्धा चालता येत नाही त्यांना. इतली हाल बेकार आहे हो, काय सांगू तुम्हाला आता. हा, भयंकर. ते त्यांनी मोठं बॅनर लावलं होतं आणि अचानक ते बॅनर गायब झालं, कुठे गेलं? आता ते कुठे गेलं असेल, काय कामच झालं नसतं. कोणी तोडून गेलं होतं बॅनर, तर कोणी कामच नाही त्यांना, दिसलंच नाही काही. त्यांना कोणाला वाटलं असेल काही झालं तर घेऊन गेलं ते, काहीच नाही तर काही नाही. बोर्ड लावून काय उपयोग त्याला, अशी समस्या आहे ना. मग काही नाही, नुसतं मग बोलायचं नसतं, राजकारण करायचं नसतं, कोणासाठी कोणी काही करत नाही. अरे पाहायला पाहिजे ना गरीब लोकांकडे, मग समस्या फार एकदम समस्या हो.
फार एकदम म्हणजे फार दवाखाना म्हणा अमुक म्हणा फार गरिबीचं जीवन जगणं फार आल्या कसं आहे. इतकं बेकार काम आहे तर काय सांगू तुम्हाला. आता आम्ही कशी परिस्थिती काढतो आम्हाला माहिती आहे. हो जे राजकारण करता त्यांना माहिती आहे त्यांचे घरं भरले ते सगळं चालतं त्यांचं. आम्ही फार गरीब लोक गरीबच आहे. हो आम्हाला टायमावर दवाखान्यात सुद्धा पैसे राहते. मरून जावं लागतं पैसे हवं मरून जावं लागतं आम्हाला गरिबांचाला काय सांगाला तुम्हाला फार समस्या मोठ्या आहेत. आपण इतरही नागरिकांना विचारूयात. या दादा काय सांगता. आप्पा एखादी टायमाला इथे राहतो काही जर झालं हो तर आप्पाला 2 दिवस लागतं यायला इथे. काय करणार आहे आप्पा मोरे काही करणार नाही. आणि या टायमाला आप्पाची काही गॅरंटी नाही आहे. या टायमाला आप्पाची गॅरंटी नाही आहे तर आप्पानं काही काम केलं नाही गरीब लोकांचं काहीच केलं नाही अजूनपर्यंत. हां उठला का सुटला आप्पा पाटीलवाड्यामध्ये जातो तिथं मीटिंग घेतो काय काम करायचे ते मोरचे ते 2-3 जणं राहतात त्यांचं त्यांचं कामं करून घेता इथं म्हणजे काहीच आप्पा काही देखत नाही. पहिला म्हणता आता येईल होते आप्पा तर आप्पाला त्याच्यातून तर आम्ही इकडं बोलावलं नाही का. आप्पाने सांगितलं होतं काही काम करू आम्ही समाजचे काही केलं नाही आजपर्यंत आप्पानी. तर त्याच्यामुळे इथे मीटिंग झाली आप्पाची तर आम्ही काही केलं गेलो नाही त्या टायमाला. या ठिकाणी घरकुलांसाठी देखील मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झालेला आहे. काय झालंय नेमकं घरकुलाचा काय विषय झाला. काय नाही त्या घरकुला आलंय ना तर त्यांना ते 8-8 हजार रुपये घेतले आमच्याकडनं ग्रामीण योजनामध्ये येले ना ते. तर ते म्हणताय 8-8 हजार रुपये लागता बा. तर मग दिले ते आम्ही सगळ्यांपासून घेतले त्यांना तर मग दिले आम्ही बी दिले. अजून 5-500 रुपये बघताय ते. पण मग कामं होत आहेत का. काम झालं का. कामं होत आहे. आता 2 चक पडले. पहिला एक पडला आणि आता एक पडला चक. 45 हजारचा चक पडला. पहिला 15 हजारचा पडला चक. ते आम्हाला तेडा चालतीवर राहता ना डायरेक्ट चालतीवरच राहता ते. वेळच नाही राहत नाही त्यांना आमच्यासोबत बोलायला. आम्ही जे बोलायचं राहतं ते आमचं कोण ऐकतच नाही ना. मग कसं काय बोलू आम्ही सांगा बरं तुम्ही. आमच्याकडनं घरकुल आलं पैसे घेऊन घेता आणि लगेच म्हणता तुमचं अजून नाव येईल नाही आहे. तुम्ही पैसे दिले पण ते पैसे तुम्हाला मिळतील घरकुल मिळालं असं म्हणता पण देता नाही घरकुल. आणि पैसे घेऊन घेता 5 हजार रुपये द्या 8 हजार रुपये द्या असे म्हणता. माझ्या बिगाराच्या आजूबाजू घाण आहे. घाण उचलत नाही भरपूर घाण पडलेले. अरे पण तेच ना मग घरकुल बी आलेलं नाही आहे काहीच नाही. मला काहीच लाभ भेटलेला नाही आहे बास. पगार नाही मी येतो आहे पगार नातं पण तुझी झाली. मला पगार नाही काही नाही भेटलं असं घरकुल नाही. हो ओळखतो येत नाही तेवढं टाईमच नाही भेटायला आम्हाला विचारायचं. हा ना कोण ऐकतं गरीबाचं कोण ऐकतं नाही ना. मग परत गरीब लोक बोलायला गेले का हसता लोक. घरकुलचेच नाव काढलं का लगेच द्या 10 हजार रुपये द्या 20 हजार रुपये कुठून देणार आम्ही गरीब लोक. आम्ही आत्मजुरी करतो. हां असं मागताना मागणार आता कोणाचं नाव सांगू. नाव कसं काय सांगू आम्ही तुम्हाला असं सांगू राहिले. हा मागू जे काम गु जाते हमको सारा नाही पगार मिळेंगे तर खाएंगे नाही तर बैठेंगे. फेर चलो तुम चल के घर देख लो जरा एक बार. वो 5 साल का आश्वासन दिया था भाई पीछे हमारे कब्रिस्तान का. लेकिन कब्रिस्तान का अभी तक काम हुआ नहीं. वो वैसे पड़ा है सब ढोर वगैरह सब चल रहे उस पर है. आपको आश्वासन दे देते और बस वैसे चले जाते. अब क्या बोलना. और देखो घरकुल भी नहीं है. कोई किसी को घरकुल नहीं है और पैसे मांगते संडासा बांध के. तो उसको उसका भी पैसा आया नहीं. संडासा को भी पैसा आया नहीं है. आप क्या बोले. बस इतना ही बोल रहे हम ज़्यादा नहीं बोल रहे. ये आपले जे संडास झाले होते ते कोण आलाच नाही. फक्त 2-4 गावा 2-4 घरांना मिळणे आणि बाकींना नाही असं काय. कम से कम सर्वांना शौचालय तर पाहिजे. सर्व लोकांना शौचालय कब आहे ना. मग तसं पाहिजे ना. पाहून घ्या या गलीत एक बी शौचालय या 2 शौचालय आहेत. या गलीत पूर्ण गलीत 2 शौचालय आहेत. ते म्हणजे घाण एवढी उरायली या गावात की माणसं एवढे बिमार पडून राहिले तर त्यांना दवाखान्याला पैशांनी नाही. ते सरकारीमध्ये जाऊ 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 लंबी उभं राहिले. फक्त जाता सरकारीमध्ये इथं कधी डॉक्टर 5 वर्षामध्ये आला नाही. मलेरिया डॉक्टर कधी आला नाही 5 वर्षामध्ये. लाईट पा या खांब्यावर. ते माझा खांबा आहे ना. जसा खांबा बसले 10 वर्ष झाले माझ्या घरापाशी खांबा. तर एक लाईट सुद्धा लायली 10 वर्षापासून. अजून खांबा तसाच आहे.
काय करावं त्याला कोणाजवळ रडावं? आम्ही रडायला जाता यांना तर हे पुढे लोक तिथं जाऊन उभे राहतात. नाही हो आप्पा ते काय शे तो भुकी राहता ना असंच होतं. दो भुकी राहता हे सांगून देता इथली पुढारी एवढी पुढारी भारी आहे तिथली. आमच्या गावात शाळेच्या विद्यार्थ्यांना जायला रस्ता नाही आहे. पूल बांधून दे बांधून अजून काहीच बांधलेलं नाही आहे. हां 5 वर्ष पूर्ण झाले. नुसतं सांगता ते मतदान आलं की बस. आणि गावाची नावाची पाटीसुद्धा नाही ते बससुद्धा थांबत नाही गावा नावाची पाटी नाही तर बस स्टॉप नाही आहे. मुलांना बसायला जागा नाही तिथे काहीच नाही. उभेच राहतो मला शाळेच्या. हां पाणी चालू राहतो. विद्यमान आमदार काही लक्ष देत नाही का? काहीच नाही. कोणालाच काही घेणं देणं नाही ते फक्त मतदान पुरता येत आहे ते बस. 5 वर्षात कधी चक्करच नाही की घेणं देणं नाही त्यांना. त्यांना आम्ही 5 वेळा बोललो की तिथे भेटा बस थांबत नाही. काहीच संबंधच घेत नाही ते थांबत येतच नाही तिथे बस स्टँडला बी. वागुलखेड म्हणजे कंडक्टर सुद्धा म्हणतो की कुठे तुमचं गाव असं म्हणतो. पाटी नाही गावाला बसच थांबत नाही. कशाचं काय काम हो एक काम केल्याने बरं पैसे काढून गेलेले ते. हा ना कशाचं काय काम खूप. ठीक आहे. घरकुल योजनेसाठी या ठिकाणी पैसे मागितले जातात. खरं तर घरकुल योजनेसाठी कुठल्या प्रकारचे पैसे देण्याची गरज नसते. त्यामुळे अत्यंत गरीब परिस्थितीत जगत असणाऱ्या या नागरिकांना परत आर्थिक झळ जी आहे ती या ठिकाणी बसत आहे. या संपूर्ण गावातील नागरिकांच्या अनेक समस्या आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक आमदारांनी लावलेलं बॅनर जे आहे त्या बॅनर संदर्भात देखील इथं संतप्त भावना व्यक्त होत आहेत. यासह आपण पाचोरा मतदारसंघामधले इतरही गावं बघणार आहोत. तिथल्या देखील समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे पाहत राहा आवाज मराठी.